कोल्हापुरातील जवाहरनगर येथील बंद बंगल्यांना चोरट्यांनी टार्गेट केला आहे बंगल्याचा दरवाजा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी चांदीचा ऐवाज आणि रोकड लंपास केली या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील जवाहरनगर इथं पंकज सोनवणे राहतात गुरुवारी ते सहकुटुंब साताऱ्याला गेले होते या दरम्यान चोरट्यानं बंद बंगल्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला त्यानंतर कपाटातील चांदीचं त्रिशूल मोदक दिवे करंडा दुर्वा हार नाणी असं साहित्य आणि रोख दोन हजार रुपये लंपास केले शुक्रवारी सकाळी सोनवणे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी पंकज सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झालाय